नमस्कार, मी श्रुती अवधूत, एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. सर्वोत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध, केंद्रीय स्वास्थ्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांचे प्रतिपादन. सरकार व्यक्तिगत विकासात अडकले आहे, त्यांचे राज्याच्या विकासाकडे दुर्लक्ष असल्याचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा दावा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. देशात सर्वोत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी केंद्र शासन कटिबद्ध असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून गावागावात या सुविधा पोहोचवण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन केंद्रीय स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी आज शहरात केले. GST भवन येथे केंद्रीय स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांच्या हस्ते स्वास्थ्य केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन झाले. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील आदी उपस्थित होते. स्वास्थ्य केंद्रामुळे मिळणाऱ्या आरोग्य सुविधाबाबत आनंद होतोय असे सांगून डॉक्टर मांडविया म्हणाले, केंद्र सरकार देशातील प्रत्येक गावात दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी सातत्याने काम करत आहे. सहजतेने उपलब्ध होणाऱ्या चांगल्या आरोग्य सुविधा देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. जिल्हा व कोइंबतूर येथे स्वास्थ्य केंद्राची सुरुवात झाल्याने या परिसरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना या सुविधा मिळणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी हे स्वास्थ्य केंद्र महत्वपूर्ण ठरेल. निरोगी भारतीय हेच देशाचे भवितव्य असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते. जनतेसाठी असलेला सर्व शिधा 40 लोकांकडे जातो, जनतेकडे जात नाही असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे आयोजित भव्य शोभायात्रा निमित्त गुलमंडी येथे केले. हिंदू नववर्ष स्वागत समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे भव्य शोभायात्रेचे आयोजन शहरात करण्यात आले होते. त्यानिमित्त गुलमंडी येथे सकाळी शिवसेनेच्या वतीने गुढीपूजन करण्यात आले. शोभायात्रेचे यंदाचे 18वे वर्ष असून दरवर्षी गुढीपाडव्याला शहरात पारंपरिक पद्धतीने घोडे, उंट, चित्ररथ, सजीव निर्जीव देखावे यांच्यासह भव्य शोभायात्रा काढण्यात येते. शिवसेनेच्या वतीने सकाळी गुढीपूजन करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे या वर्षीच्या हिंदू नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष बंडू ओक, महानगर प्रमुख किशनचंद तनवाणी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हा प्रमुख बंडू ओक, अनिल पोलकर, ॲडव्होकेट आशुतोष डंक, शहर प्रमुख विजय वाकचौरे, विश्वनाथ स्वामी, ज्ञानेश्वर डांगे, गोपाळ कुलकर्णी, राजू वैद्य, हनुमान शिंदे, सानिका देवराज, मोहन मेघावाले, बाळासाहेब थोरात, राजेंद्र दानवे आदींची उपस्थिती होती. संकल्प हाच आहे की येणारं वर्ष या महाराष्ट्रासाठी सुखाचं, भरभराटीचं, गद्दारीपासून मुक्त, निष्ठावानांचं येवो हीच ईश्वरच्यानी प्रार्थना आहे. शेतकऱ्याचं बळीचं राज्य आलं पाहिजे. आजच्या घडीला शेतकरी अडचणीत आहे. सरकार याच्याकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही. सरकार व्यक्तिगत विकासात अडकलेलं आहे, राज्याच्या विकासाकडे दुर्लक्ष करत आहे आणि म्हणून यांना तो सुबुद्धी येणारच नाही. परंतु मला असं वाटतं महाराष्ट्राची जनता सुजाण आहे. या महाराष्ट्राच्या जनतेला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. राज्यासाठी मागितलं मात्र या सरकारलासाठी काय मागेल, कारण आनंदाचा शिधा आहे, गुढीपाडवा आहे, मात्र तो अजूनही पोहोचलेला नाही आहे. सर्वसामान्यांच्या मग गुढीपाडवा तरी कसं होणार? सगळा शिधा हे जे 40 गद्दार लोक आहे यांच्याकडेच जातो. या महाराष्ट्राच्या जनतेकडे कोणताही शिधा जात नाही. हिंदू नववर्ष त्या ठिकाणी सुरुवात होत आहे गुढीपाडवा, आणि प्रतिवर्षीप्रमाणे दरवर्षी आम्ही या ठिकाणी गुलमंडीवर संभाजीनगर शहरामध्ये त्या ठिकाणी ही गुढी उभारत असतो शिवसेनेतर्फे. आणि आज तर त्या ठिकाणी शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा संकल्प पूर्ण करण्याचा आहे. मी तर त्या ठिकाणी काल आई जगदंबेचं दर्शन घेतलं
तुळजाभवानीचं, आणि त्या तुळजाभवानीला ते सांगितलं की इथं नूतन वर्ष लागतं आहे उद्यापासनं. खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा सुप्रीम कोर्टातसुद्धा विजय होऊ दे, आम्ही तर त्या ठिकाणी न्यायपालिकेला नाही सांगू शकत, आम्ही त्या ठिकाणी आई जगदंबेला प्रार्थना करू शकतो आणि ती प्रार्थना कदाचित आमची आई ऐकेलच. आणि म्हणून आज जे काही महाराष्ट्रामध्ये चाललं आहे, शेतकरी अडचणीत आहे, सगळे अडचणीत आहे, उद्योजक अडचणी, कामगार अडचणी, सगळ्या या अडचणीमुळे त्या ठिकाणी मी या ठिकाणी हे सांगेल की आज मात्र सुजलाम सुफलाम करायचं असेल तर माननीय उद्धवजी ठाकरे यांचं नेतृत्व यशस्वीपणे वाटचाल करतं. आज उद्धवजी पदावर मुख्यमंत्री नाही आहे तर आज किती त्या ठिकाणी कोरोनाचं हे झालं, ज्यावेळेस ते पदावर होते त्यावेळेस मात्र कोरोना पूर्णपणे नष्ट झाला होता. हिंदू नववर्ष स्वागत समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. हे यंदाचे 18वे वर्ष असून दरवर्षी गुढीपाडव्याला शहरात पारंपरिक पद्धतीने घोडे, उंट, चित्ररथ, सजीव निर्जीव देखावे यांच्यासह भव्य शोभायात्रा काढण्यात येत आहे. येथे सर्वपक्षीय हिंदू नववर्ष दिनानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. संस्थान गणपती ते खडकेश्वर असा या शोभायात्रेचे मार्ग असून या शोभायात्रेमध्ये सर्वपक्षीय नेते मंडळी सहभागी झाले. त्याचबरोबर अंबादास दानवे आणि उपस्थित नेते मंडळी यांनी डान्स करून नवीन वर्षाचे स्वागत केले. खासदार वंदना चव्हाण यांच्या निधीतून शहरात झालेल्या विविध कामांचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. खासदार वंदनाताई हेमंत चव्हाण यांच्या निधीतून आणि माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या सौजन्याने शहरात विविध विकास कामे करण्यात आली. अंदाजे 50 लाख रुपये निधी खर्च करून बांधण्यात आलेल्या विविध कामांचे उद्घाटन बुधवारी मोठ्या उत्साहात करण्यात आले. हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहम्मद मुश्ताक अहमद, नासेर नाहदी चाऊस, मुसा नाहदी चाऊस, इलियास किरमाणी, खाजा सरफोद्दीन, दिलीप निकम पाटील, जावेद हसन खान, कलीम कुरेशी, जावेद कुरेशी, अफसर खान, अभिषेक देशमुख आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. आज यहाँ पर 40 करोड़ के रोड 40 करोड़ है, 10 लाख का गार्डन का काम, 50 लाख के कामों की स्थिरता आज यहाँ होने जा रहा है. तो मेरे हाथ से हमारे और आप तमाम के हाथ से उसको निधि राष्ट्रवादी कांग्रेस की पूना की खासदार वंदनाताई चौहान ने दी है और रोड्स के लिए हमारे राजेश टोपे साहब ने इनको मदद की है और आइंदा भी हमारे शरद पवार साहब और दूसरे तमाम लोगों ने इनसे वादा किया है कि उनको और मदद होने वाली है. शरद पवार साहब ने 20 लाख इनको देने का वादा किया है. शहरातील गुमावत नगर व अयप्पा मंदिर परिसरात आकडा टाकून वीज चोरी करणाऱ्या दोघांवर वेगवेगळ्या प्रकरणात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या रेल्वे स्टेशन MIDC सातारा शाखेचे सहाय्यक अभियंता दादासाहेब काळे हे, त्यांचे सहकारी प्रधान तंत्रज्ञ SP शाहीर, AS ताकपिरे यांच्यासह कुमावत नगर येथे तपासणी मोहिमेसाठी गेले होते. गट नंबर 138 मधील संजय प्रल्हाद चव्हाण यांच्या घरातून जवळच असलेल्या महावितरणाच्या लघुदाब वाहिनीवर आकडा टाकलेला आढळला. जवळपास 50 फूट लांबीच्या काळ्या सर्व्हिस वायरद्वारे 2.95 किलोवॅट भार जोडून अनधिकृतपणे वीज पुरवठा घेऊन 2 वर्षापासून वीज चोरी केल्याचे आढळले. 3,734 युनिटची वीज चोरी केल्याप्रकरणी अधिभारासह 57,990 रुपयांचे निर्धारित बिल देण्यात आले. विशेष म्हणजे या घरात पूर्वी सिद्ध राम दत्तात्रय जगताप या नावाने वीज जोडणी होती, मात्र 69,750 रुपयांच्या थकबाकीपोटी 13 डिसेंबर 2017 रोजी वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला होता. वीज चोरीचे 57,990 रुपये व तडजोड शुल्क 4,000 रुपये असे बिल दिले असता ग्राहकाने ते भरण्यास टाळाटाळ केली. एकूण 1,27,740 रुपये न भरल्याने आरोपी संजय प्रल्हाद चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या प्रकरणात सहाय्यक अभियंता दादासाहेब काळे हे त्यांचे सहकारी वरिष्ठ तंत्रज्ञ VB राठोड व गणेश मोहिते यांच्यासह अयप्पा मंदिर परिसरात तपासणी मोहिमेसाठी गेले होते. गट नंबर 141 मधील घरासाठी दीपक भारत वाघमारे यांनी महावितरणाच्या लघुदाब वाहिनीवर आकडा टाकलेला आढळला. जवळपास 50 फूट लांबीच्या काळ्या सर्व्हिस वायरद्वारे 1.5 किलोवॅट भार जोडून अनधिकृतपणे वीज पुरवठा घेऊन 2 वर्षापासून वीज चोरी केल्याचे आढळले. 1,850 युनिटची वीज चोरी केल्याप्रकरणी अधिभारासह
25,980 रुपयांचे निर्धारित बिल व तडजोड शुल्क 4,000 रुपये असे बिल दिले असता ग्राहकाने ते भरण्यास टाळाटाळ केली, त्यामुळे आरोपी दीपक भारत वाघमारेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन। हेर काय पोरा, पाणी इतकं म्हणजे काय, या गावात धड पाण्याची सोय आहे का? आणि तुम्ही एवढ्या लांब जाणार आणि कळशा भरून आणणार, ते पाणी पुरणार आहे का? आणि शुद्ध पाणी मिळणं अशक्यच, त्यामुळं तब्येत खराब होणार। कसं बोलतेस आई, अगं तुझ्या त्रासात भर नको ना म्हणून शहरात येतानाच जास्तीच पाणी घेऊन आले। अरे माझ्या त्रासाची काळजी घेतलीय माझ्या पोरांनी। पोरांनी? आता सरकार बदललं आणि परिस्थिती ही, शुद्ध पाण्याची गंगा आपल्या घरात अवतरली आहे, बघ जा बघ जा। महाराष्ट्र शासन आता स्वच्छ आणि शुद्ध पाणी नळा वाटे थेट घरापर्यंत पोहोचवणार। मस्त मास्क पहना रे तुम्हें। थैंक यू सर। ओ, जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और एक है ना सर, देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर सर सर, ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। हेलो चल, हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा आपले स्वागत। पवित्र रमजान महिना सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रशासनामार्फत उपाययोजना राबवण्यात याव्यात अशी मागणी आमदार अब्बू अजीम आझमी यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे। मुंबई का एक हाई पावर डेलीगेशन, मुंबई के मुस्लिम समाज के बड़े बड़े नेता लोग, बड़े बड़े उलमाए किराम आज आकर के आदरणीय शिंदे साहब से मुलाकात किया मुख्यमंत्री जी से कि रमजान कल से शुरू हो रहा है और कुछ शक्तियां ऐसी हैं जो महाराष्ट्र में रोजाना सिर्फ और सिर्फ सांप्रदायिकता फैलाने में लगे हैं। उनको लगता है कि सांप्रदायिकता फैला के सरकार को बर्बाद करना है और सिर्फ वोटों की पोलराइजेशन करने के लिए झूठी बातें, जिस बात का कोई पता पता नहीं है, जिसमें 1% सच्चाई नहीं है, ऐसी बातों को लेकर रोज आना। महाराष्ट्र में कहीं कहीं रैली निकल रही है और मुसलमानों गाली दिया जा रहा है। रमजान आ रहा है, रमजान में दिन में लोग ज्यादा सोते हैं, नमाज पढ़ते हैं, रात को छोटी छोटी फैक्ट्रियां चलती हैं, रात को दुकानें चलती हैं, तो ये सब मसले को लेकर मुख्यमंत्री जी से कहा गया है कि जरा इस पर नजर रखिए और ऐसी शक्तियां जो बाहर से आकर यहाँ का माहौल खराब कर रही हैं उनके ऊपर कार्रवाई की, उन्हें महाराष्ट्र में एंट्री मत कीजिए। और रमजान के महीने में लोगों की दुकानें खुली रहेंगी, लोग रात को छोटी छोटी फैक्ट्री वाले दिन में सोते हैं, रात का काम करेंगे, तो इसमें कहीं भी पुलिस की तरफ से, कॉरपोरेशन की तरफ से, गवर्नमेंट के किसी डिपार्टमेंट की तरफ से कोई भी किसी को तकलीफ ना होने पाए। और मुख्यमंत्री जी ने आश्वासन दिया है कि बिल्कुल जब तक मैं मुख्यमंत्री हूँ आप बिल्कुल चिंता मत कीजिए, महाराष्ट्र में आराम से हम हिंदू मुस्लिम की भाईचारगी को फैलाने की कोशिश करेंगे और रमजान में किसी तरह का कोई चीज ऐसी नहीं होगी परेशानी, ये उन्होंने हमको आज जो है खुला आश्वासन दिया पूरे देश को। अभी तक क्या हिंदू हमने मांग किया है और क्या मांग किया है कि सच्चाई लाओ सामने, लैंड जिहाद क्या होता है, लव जिहाद क्या होता है, सब झूठ है। लैंड जिहाद तो मुसलमानों को करना चाहिए क्योंकि मुसलमानों की वक्त की लाख कई लाख एकड़ जमीनें कब्जा कर लिया, और लैंड जिहाद का मतलब हमें मकबरे के लिए, हमें कब्रिस्तान के लिए गवर्नमेंट की दी हुई जमीनों पर जिसमें गवर्नमेंट का दिया हुआ फंड है सारा काम हो चुका है, लेकिन कुछ लोग आके झंडा ले खड़े आते हैं हम यहाँ पर आपके मुर्दे दफनाने नहीं देंगे, आपको यहाँ जो है फूल नहीं चढ़ाने देंगे, इस तरह की चीजें हो रही हैं। इन चीजों को पाबंदी लगाने पर हमने मांग किया इसके ऊपर, और लव जिहाद का मैंने कहा है कि आप जो है एक एसआरटी गेट गठित कीजिए, सच्चाई को सामने लाइए, दूध का दूध पानी पानी पीजिए। वो लोग जो खुलेआम कहते हैं कि जाओ मुस्लिम लड़कियों की शादी करो, हिंदू बनाओ, वो कुछ नहीं। और मुसलमान आज पूरे भारतवर्ष में मुसलमान ने आज तक कश्मीर से कन्याकुमारी तक कभी ये नहीं कहा कि जाओ लड़को हिंदू लड़कियों को या दूसरे बिरादरी की लड़कियों को लाओ उनको मुस्लिम बनाओ, कभी नहीं कहा आज तक, उल्टे चोर कोतवाल को डांटे। जगद्गुरु नरेंद्राचार्य जी महाराज संस्थान प्रणित स्वस्वरूप संप्रदायातर्फे नववर्ष गुढीपाडवा निमित्ताने क्रांती चौक येथून सेवन हिल पर्यंत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले। जगद्गुरु नरेंद्राचार्य जी महाराज संस्थान प्रणित स्वस्वरूप संप्रदायातर्फे नववर्ष गुढीपाडवा निमित्ताने
भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या स्वागत यात्रेचे क्रांती चौक येथून भारताचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते माऊलींच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली. शोभायात्रेत नानीस धाम येथील छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ माता देखावा, ब्लड इन नीड, उपक्रम माहिती, जागरण गोंधळ असे विविध देखावे सहभागी करण्यात आले होते. यात 300 कलशधारी महिला, झेंडेदारी पुरुष भजनाच्या तालावर मोठ्या उत्साहात पावली खेळत होते. शोभायात्राचे शेवट विशाल नगर येथील हनुमान मंदिर येथे करण्यात आली. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे व शिवसेना नेते चंद्रकांत खैरे उपस्थित होते. यांनीही सर्वांना मार्गदर्शन करून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मिरवणूक क्रांती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विशाल नगर, सेवन हिल इथपर्यंत होती. संपूर्ण शोभायात्रा पार पाडण्यासाठी जिल्हा निरीक्षक संदीप थोरात, जिल्हा अध्यक्ष साहेबराव आहेर, हिंदू संग्राम सेनेचे रमेश वैष्णव, अभिजित पगारे, सर्व तालुका अध्यक्ष, भक्त, शिष्य उपस्थित होते. या प्रसंगी शिवाजी इंजे पाटील, शेषराव चव्हाण, सुमित डेडवाल, गोपीनाथ जंगले, विशाल पाटील, विनय आधाने इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता पीठाचे उत्तराधिकारी कानिफनाथ महाराज यांच्या प्रबोधन झाले. जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी बाजार सावंगी येथे रस्त्यावर उभे असलेल्या कामगार विभागामार्फत देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनाच्या वाहनांची अचानक पाहणी केली. कन्नड तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय हे औरंगाबादकडे येत असताना त्यांनी बाजार सावंगी येथे रस्त्यावर उभे असलेल्या कामगार विभागामार्फत देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनाच्या वाहनाची अचानक पाहणी केली. यावेळी जेवणाच्या डब्यात तफावत असलेल्या आढळून आले. यादीची तपासणी केली असता यादीत 800 कामगारांची परंतु डबे मात्र कमी असल्याचे निदर्शनास आले. असा प्रकार यापुढे घडणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी पांडेय यांनी संबंधितांना दिले. शासनाच्या कामगार विभागाच्या वतीने नोंदणीकृत कामगारांना मोफत मध्यान्ह भोजन देण्यात येते. बाजार सावंगी येथे रस्त्यावर मध्यान्ह भोजन पुरवणारे वाहने उभे होते. जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी आपले वाहन थांबून मध्यान्ह भोजन वाहनाची पाहणी करून कामगारांच्या नावांची यादी तपासली असता डबे कमी असल्याचे निदर्शनास आले. यापुढे असे प्रकार घडता कामा नये असे आदेश त्यांनी दिले. दरम्यान कन्नड येथील जवाहर नवोदय विद्यालय येथील विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या हस्ते विद्यार्थिनींना नीट अभ्यासक्रमाची पुस्तके वाटप करण्यात आली. या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी अंधानेर येथील ऑक्सिजन पार्कला भेट देऊन पाहणी केली. यावेळी सरपंच अशोकराव दापके, माजी सरपंच कैलास राऊत यांनी त्यांचे स्वागत करून ऑक्सिजन पार्कच्या सुशोभीकरणासाठी निधीची मागणी केली. मनुवाडी येथील अंकुर रोपवाटिका व मका प्रक्रिया उद्योगाला भेट देऊन देखील त्यांनी पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी जनार्दन विदाते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, तहसीलदार संजय वरकड, मुख्य अधिकारी नंदकिशोर बोंबे आदी उपस्थित होते. महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागामार्फत शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र करण्यात आली असून सिडकोतील विविध ठिकाणी असलेले अतिक्रमण काढलेत. महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागामार्फत सिडको N4 भागात कारवाई करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार N4 भागात एकूण 15x15 आकाराच्या 4 दुकानांचे शटर निष्कासित करून अतिक्रमण काढण्यात आले. हे चारही दुकाने सामाजिक अंतरामध्ये होती. तसेच या भागातून 4 टपऱ्या काढण्यात आल्या. इतर अतिक्रमण धारकांना सूचना देण्यात आल्या होत्या. N8 परिसर मुख्य रस्त्यालगत एकूण 6 शेड काढून 3 दुकाने निष्कासित करण्यात आली. N10 पोलीस मेस पर्यंत 4 10x10 आकाराचे पत्राचे शेड काढण्यात आले. यामध्ये रस्त्यावर व रस्त्याच्या डिव्हायडरमध्ये चारचाकी वाहना विरुद्ध कारवाई करण्यात आली. तसेच रस्त्यावरील बंद असलेली भंगार वाहने जप्त करण्यात आली तर इतर वाहनांना वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी यांनी दंड आकारला. तसेच 3 लोखंडी टपऱ्या हटवण्यात आल्या तर 1 जप्त करण्यात आली. 4 थंड पेय सोडा गाडी व 1 रसबंती हटवण्यात आली. सदर कारवाई प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये,
सविता सोनवणे, जिन्सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक भंडारे, इमारत निरीक्षक सय्यद जमशेद, पंडित गवळी, रामेश्वर सुरासे, मजहर अली व पोलीस कर्मचारी यांनी कारवाई सहभाग घेतला. येथील सनराइज इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे झाले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांसोबत सामाजिक सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम स्नेह संमेलनातून दिसून आले. येथील सनराइज इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे झाले. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकार सादर केले. त्यामध्ये स्वरक्षणासाठी कराटेचे चित्त थरारक प्रात्यक्षिक देखील सादर करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, विद्यार्थ्यांसोबतच येथील पालक वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने हजर होते. इस स्कूल का आज एन्युअल फंक्शन है, सालाना जलसा है, और इस फंक्शन में बच्चों के बहुत सारी एक्टिविटीज ली जा रही है. अभी फंक्शन दरमियान में अंदर चल रहा है और फंक्शंस देखने लायक है. और इसके अलावा बच्चों का एजुकेशन क्वालिटी, इसके ऊपर भी हम लोगों का ज़्यादा से ज़्यादा फोकस है. ऐसा नहीं कि हम फंक्शन ही करेंगे, बच्चे के क्वालिटी के ऊपर भी ज़्यादा फोकस होता है. बच्चों की डेली एक्टिविटीज़ होती है, वार्म अप होते हैं, ये सारी चीज़ों पे भी बच्चों के ध्यान दिया जाता है, प्लस एजुकेशन पे ज़्यादा से ज़्यादा ध्यान दिया जाता है. बहुत खुशी होती है इनके प्रोग्राम को देखकर. एक बच्चों में उत्साह आता है और एक इनकी जो टीचर्स का जो गाइडेंस रहता है बच्चों के लिए, वाकई में काबिल तारीफ़ है कि जो इतना अच्छा बच्चों को मॉडिफाई करते कि वो हर तरीके के अंदर जो तो एकदम परफेक्ट परफॉर्म देते हैं. तो काबिल तारीफ ये फंक्शन हुआ है, मैं इनको दिल से बधाई देता हूँ. शेवटी पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. सर्वोत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध, केंद्रीय स्वास्थ्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांचे प्रतिपादन. सरकार व्यक्तिगत विकासात अडकले आहे, त्यांचे राज्याच्या विकासाकडे दुर्लक्ष असल्याचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा दावा. आजचं बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र एडियन.